हरकत नाही करायला. मनामध्ये कुठलंही किंतु परंतु न बाळगता सरळ उठ आणि कामाला लाग. महाराज तुला यश देते. दादा, ग्रीष्माला हो म्हणायची माझी इच्छा होतीच, पण मी तुमच्या परवानगीची वाट बघत होते. माझी परवानगी? कस्तुरी, आपल्या या घरामध्ये चांगलं काम करण्याकरता परवानगी घ्यावी लागत नाही. आणि आत्तासुद्धा मी परवानगी दिलेली नाही, वडीलकीच्या नात्याने अधिकाराने सल्ला दिलेला आहे. बरं, काय हे कशा तऱ्हेचं काम आहे? म्हणजे बायका किंवा पुरुष जे दागिने घालतात त्याचं पॅटर्न काळानुसार बदलत असतं, तर त्याचं डिझाईन करायचं. म्हणजे आमच्या वेळी पूर्वी कोल्हापुरी साज असायचे, चपलाहार असायचा, पुढे पुढे बायकांच्या गळ्यामध्ये नाजूक नाजूक दागिने सरी दिसायला लागल्या, सुंदर कर्णफुलं दिसायला लागली नाजूकशी, असंच ना? नाही, फक्त सरीच नाही तर कितीतरी प्रकारचे हार, वाक्या, कानातली असे बरेच दागिने असतात, तर त्याचं डिझाईन करायचं. म्हणजे भारतीय पद्धतीने किंवा वेस्टर्न पद्धतीने? हे तसं वाटतं तितकं सोपं नाही आहे बरं का हे कस्तुरी. म्हणजे त्याच्यासाठी छान क्रिएटिव्ह डोकं पाहिजे, कल्पनाशक्ती पाहिजे. आमच्यासारख्या अडाणी माणसाचं ते काम नाही. त्याच्यासाठी तुमच्या पिढीचंच डोकं हवं. तू या नवीन क्षेत्रामध्ये पाऊल टाकते आहेस, तर तुला माझ्या अंतःकरणापासून हार्दिक शुभेच्छा. तुला काही मदत लागली तर मला जरूर सांग, मी करेन मदत तुला. आणि ही डिझाईन्स वगैरे तयार करशील तेव्हा मला दाखव, म्हणजे मला आवडतील बघायला. आणि माझी खात्री आहे महाराज तुला या कामामध्ये यश देतील. थँक्यू दादा. येऊ मी? हो. नमस्कार करते. आशीर्वाद.